दरम्यान भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनीही याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. समस्त वारकरी संप्रदायाची मर्यादित संख्येत निर्बंधासह पायी वारीची मागणी धुडकावून लावत वारकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसून महाराष्ट्राची पायी वारीची परंपरा खंडित करणारं हे महाराष्ट्र द्रोही सरकार आहे. वारकऱ्यांचा अपमान या सरकारने केलाय, हा अपमान आम्ही सहन करणार नाहीत. वारकरी संप्रदाय कुठल्याही परिस्थितीत निर्बंधासह पायी वारीची परंपरा जोपासण्यावर ठाम आहे.